नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। राज्यपालांचे बेताल वक्तव्य व राज्यातील पोलीस भरती संदर्भात भारतीय मराठा संघाच्या वतीने मंगळवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। मराठा आरक्षणाबाबतीत तोडगा निघत नाही तोपर्यंत शासनाच्या अखत्यारीत असलेल्या 105 घटना दुरुस्ती कलमाखाली घेण्यात येणारी पोलीस भरती सध्या तात्पुरती थांबवण्यात यावी, कारण यामुळे सध्या होणाऱ्या 16,000 पोलीस भरतीमधील किमान 2,000 मराठा तरुण यापासून वंचित राहतील। सध्याचे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वेळोवेळी केलेली बेताल वक्तव्ये, छत्रपती शिवराय महापुरुष राष्ट्रीय माता यांचा वेळोवेळी होत असलेल्या अवमानाच्या व बेजबाबदार वक्तव्यांच्या निषेधार्थ त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागून केंद्र सरकारने त्यांची तात्काळ बदली करावी अशा व अन्य मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना भारतीय मराठा संघ अध्यक्ष अविनाश पवार म्हणाले की सदरच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी आज भारतीय मराठा संघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। हे निवेदन याच्यासाठी दिले की NRI भरती आहे पोलिसांची, ही जी पोलिसांची जी भरती आहे ती मराठ्यांना वगळून होऊ नये, जी भरती आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी आणि जोपर्यंत 105 घटना दुरुस्तीनुसार राज्य शासनाला तो अधिकार आहे आणि त्या अधिकारात आमच्या मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षित करावं, त्या लोकांना आमच्या समाजाला कुठंतरी त्या ठिकाणी विचार केला जावा आणि मराठा समाजाला विश्वास विचारात घेऊन मराठ्यांची त्याच्यामध्ये आरक्षण देऊन ते त्या ठिकाणी भरती व्हावी, अन्यथा ही भरती होऊ नये, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिलेलं आहे। यानंतर दुसरं एक निवेदन आम्ही भारतीय मराठा संघाच्या वतीने दिलेलं आहे। कोश्यारी यांनी जे अवमान शब्द काढलेला आहे, आज जी 16 करोड जनता आमची महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, त्या प्रत्येकाच्या जनतेमध्ये छत्रपती शिवरायांच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे आणि तो सन्मान कुठंतरी दुखवला जातो। कोणीतरी ऐऱ्याघऱ्याने महाराष्ट्राच्या बाहेरच्या कोणीतरी यायचं आणि आमच्या छत्रपतींच्याबद्दल अवमान करायचा आणि कुठंतरी स्वतःचं नाव कुठंतरी हे करावं, हे कुठंतरी राज्यपालांना शोभत नाही। माझी तरी विनंती आहे की केंद्र सरकारला, राज्य शासनाला, की ह्या राज्यपालांना तात्काळ या ठिकाणी काढून टाकण्यात यावं आणि यांना ह्या राज्याच्या बाहेर जाऊन ज्या छत्रपतीचा जो अनादर करतोय तो आमचा असू शकत नाही महाराष्ट्राचा आणि तो लवकरात लवकर कोश्यारी यांनी भरतर्फ करावं यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिले। जर लवकर ह्या ठिकाणी जर असं केलं नाही तर येणाऱ्या काळात मराठा समाज या ठिकाणी तीव्र निषेध करेल, आंदोलन करेल आणि याला सर्व कारणीभूत जे सरकार असेल तर तात्काळ या ठिकाणी त्याचं निवेदनाची त्यांनी दखल घ्यावी, हीच या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे।